आता सकाळ झालेली आहे आणि सकाळचं वातावरण एवढं मस्त आहे कोकणातलं, म्हणजे सकाळी सकाळी जे पक्षी असतात ना, घरा वाटले जे दाणा पडलेला असतो, लाईक आता भात शेती लावलेली आहे किंवा घराच्या वाटल्या काही दाणा पडलेला असतो तो खायला. आता आमच्या इकडे या केकाडी म्हणून एक पक्षी आहे, जो छोटा पक्षी जंगलातला, त्याला सातभाई पण म्हणतात. आणि हे सातभाई एकत्र इकडे तिकडे भटकत असतात. मी तुम्हाला दाखवत आता हे सातभाई कसे असतात ते बघा. ह्या पक्षाला आपण सातभाई किंवा कोकणी भाषेमध्ये याला आम्ही केकाटी म्हणतो. हे जोडून येतात कधी कधी 10-15. आणि माणसांना घाबरतसुद्धा नाही, अगदी जवळ. त्यांचं वैशिष्ट्य असं आहे की हे किड्या मुंगी खातात. वातावरणामध्ये मस्त धुकं पसरलेलं आहे आणि सकाळचं वातावरण एवढं मस्त आहे. पण आता हे दव पडत आहे धुक्यामुळे आणि आपण एक फेरफटका मारून येऊया तिथपर्यंत. मी माझ्या मागे झाड लावले ती केळीची झाडं आहेत, केळी पिकलेली आहेत, घरी काही केळी काढले आहेत आम्ही. आपण दुपारी मग खाऊया मस्त. मी तुम्हाला कच्ची केळी पण दाखवतो, कच्ची केळी कशीही गावठी केळी आहेत. आपण मुंबईला खातो ती विलायती म्हणा किंवा ती केळा वगैरे तिकडनं तो माल येतो, आणि हा आपल्या ज्या कोकणातली केळी आहेत ही थोडी वेगळी आहेत आणि चव पण याची वेगळी असते. हा जो घड लागला आहे केळीला, अजून कच्चा आहे केळीचा. याला आळू म्हणतात. हा आळू तुम्ही कुठेही गेलात तर जिकडे पाण्याची व्यवस्था किंवा प्रत्येक ठिकाणी हा लावलेला तुम्हाला मिळेल. याची भाजी इतकी सुंदर होते. आज बहुतेक कापलेला आहे, कालच आईने कापलेला आहे, तर ह्याचा आळू पण आपल्याला खायला मिळाला. आज भाजी लोकं फिरायला स्वित्झर्लंड, मॉरिशस आणि वेगळ्या परदेशात जातात, पण मी म्हणतो तुम्ही कोकणात या आणि कोकणातलं हे सौंदर्य बघा. सकाळी चालतानाच एवढं मस्त वाटतं आहे. हा धुक्याची लाट, धुक्याची चादर, थंडगार हवा आणि पक्ष्यांचे आवाज. विविध पक्षी इथे उडत असतात सकाळी, तर त्यांची म्हणून सकाळ झालेली असते जशी आपली सकाळ झाली. ती लाकडं सगळी तोडून लावलेली आहेत, ही माझ्या मागे दिसत असतील तुम्हाला. आता ही लाकडं नंतर चुलीला वापरायला घरामध्ये एक खोपटी आता आपण बनवलेली आहे, त्याच्यामध्ये बहुतेकरी टाकली जातील. सगळीकडे गवत शेती भरलेली आहे, असं वातावरण कुठेच नाही मिळणार. हा थोडा वेळ सूर्य उगेल आणि सूर्य उगवल्यावरती जी आपली नेहमीची कामं आहेत ती पण सुरू होतील. हा सूर्य धुक्यामुळे आच्छादित झालेला आहे आणि हा क्लिअर दिसतोय, त्याचा जो गोल सर्कल आहे मधला. मी तर पक्ष्यांचे आवाज आपल्याला ऐकायला मिळतात. सकाळी माणसांची कामं किती लवकर सुरू होतात. आता त्यांची बैलं इकडे चरतील आणि हळूहळू फिरत फिरत ते घेऊन जातील. इथे अजून एका त्यांची एक लाईन तुम्हाला दाखवतो. आणि या किती कामकरी मुंगे असतात, यांना कुठे पण एखादा दाणा भेटला की ते सरळ आपल्या घरी पोचवणार. या बघा, याला काहीतरी मिळालेलं आहे मुंगीला. आणि ही पावसाळ्याची सोय असते यांची.
त्यांच्यामध्ये पण प्रकार असतात. संरक्षण करणाऱ्या मुंग्या वेगळ्या असतात, त्यांच्या काम करणाऱ्या मुंग्या वेगळ्या असतात. अंडी घालणारी जी राणी मुंगी असते ती वेगळी असते. आणि ह्याला म्हणतात एकी, एकमेकांच्या एकीशिवाय यांची कामं होत नाहीत. हे सगळे मिळून या मुंग्या काम करतात. हे खाद्य घेऊन जाणारे आणि वजन उचलले याला हमाल मुंग्या म्हणतात. आणि ह्यांच्या बाजूला ज्या काही मुंग्या फिरतात संरक्षण करणाऱ्या, त्यांना सैनिक मुंग्या म्हणतात. सैनिक मुंग्या फक्त संरक्षण देतात त्यांना, ते कामं नाही करत, कारण ह्या कामकरी मुंग्या वेगळ्याच असतात. बाय बाय कर, बाय बाय. इकडे माझे बाबा आमच्या छुटूला घेऊन उभे आहेत. काही त्याची पण मॉर्निंग वॉक, मॉर्निंग वॉक चालू आहे. मॉर्निंग वॉक करतो, सगळे सहज बघतो, पक्षी बघतो. सकाळ सकाळ त्यांची पण झोप मस्त पूर्ण झाली आहे. तो असा मस्ती करायला सुरुवात करेल. फिरून येतो अजून, एवढं उजाडलं नाहीये त्याच्यामुळे थोडं अंधारी दिसते बाहेर. लाईट पाहिजे दुपार, दुपारच्या वेळेस भेटली आहे. आता मस्त चहाचा सुगंध येतोय, थोडं चहा पण मिळेल आपल्याला. चहा पिऊया, आंघोळ वगैरे करूया, बघूया पुढचा प्लॅन कुठे फिरायला जायचा तो. इकडे पप्पा चाय पित आहेत सकाळ सकाळ, आणि पक्षी पण बघतायत. चहा झालेली आहे थोडी, आपण चहा पण घेऊया. आणि चहावर, चहावर काय खायला? बटर, बटर आहे चहावर खायला. टोस्ट बटर खारी कोकणातला खाऊ. तो मोठी टोपली असायची, त्याच्यामुळे मग त्या खारी बिस्किटं, साखरेची गोड बिस्किटं सगळं असायचं. आहेत काही काही लहानपणीचे दिवस येतात लक्षात, आठवण येतात. तर मित्रांनो, इथे आमच्या कोंबडीने पिल्लं काढलेली आहे. पहिलं अंडी, नंतर ती रोवणावरती बसते, आणि नंतर ती पिल्लं काही दिवसांनी निघतात. तर आता ह्याच्यामध्ये आपली गावठी कोंबडीची अंडी, आणि त्याचप्रमाणे ती कडकनाथ म्हणून कोंबडी असते तिची अंडी पण ठेवलेली, तर तिचीसुद्धा दोन पिल्लं निघालेली आहेत. तर आता त्यांचा सकाळचा नाश्ता चालू आहे. ती दोन अगदी ब्लॅक कलरची पिल्लं दिसत आहेत, ती दुसऱ्या कोंबडीची आहेत. आणि ही तिला आता ही कोंबडी त्यांना शिकवते की दाणा कसा खायचा. तिचा जो आवाज आहे, एक विशिष्ट प्रकारची आवाज काढते. ते आवाज काढल्यावरती पिल्लं धावून जातात. आणि उभेला बघा, ती पिल्लं तिच्या पिसांच्या खाली जाऊन बसतात. तिने आवाज केला की आपोआप, समजा एखादी घार किंवा ससाणा आलं ना, तर कोंबडी एक विशिष्ट आवाज काढते. ती पिल्लं बरोबर तिच्या पंखाखाली जाऊन बसतात. मग ये 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 बघा, सगळी पिल्लं अगदी शांतपणे ऐकतात. तिने काय सांगितलं ते आपल्या भाषेत पिल्लांना समजावते. सगळी पिल्लं एकाच ठिकाणी थांबलेली आहेत. एक छुटकुसं तिच्या पंखाच्या खाली गेलं आहे.